महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन ने सन 2022-23 आयोजित 52व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा दिनांक 5-8 नोव्हेंबर 2022 या कालावधीत रामलीला मैदान हिंगोली येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा खो खो असोसिएशनचा पुरुष आणि महिला संघाची निवड चाचणी स्पर्धा दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा येथे पार पडली. यावेळी संघटनेचे सचिव डॉक्टर राजेश सोनवणे, खजिनदार मनोज परदेशी, अनिल रौंदळ, हरीश पाटील, विशाल सोनवणे उपस्थित होते. निवड समितीचे सदस्य अनिल रौंदळ, हरीश पाटील यांनी पुरुष व महिला संघ निवडीचे काम महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे सहसचिव डॉक्टर राजेश सोनवणे यांच्या देखरेखीखाली केली. निवड झालेल्या पुरुष संघामध्ये प्रकाश चौधरी, इलेश गावित, लक्ष्मण वसावे, सोहेल गावित, प्रकाश पावरा, रूपजी वसावे, ठिक्या पावरा, दानियल वसावे, प्रेम भंडारी, मोहित पाडवी, ईश्वर पाडवी, श्रीराम कोकणी, सचिन गोसावी, रवींद्र वसावे, सुरेश तडवी यांचा समावेश करण्यात आला आहे. तर महिला संघामध्ये गायत्री वळवी, नम्रता पावरा, रितू वळवी, रंजना कोकणी, हेमा पटले, रंगू वळवी, मांगिला ठाकरे, नेहा ठाकरे, शिल्पा वळवी, वैशाली पाडवी, जागृती गावित, शेलू गावित, कल्पना ठाकरे, ज्योती ठाकरे, राधा भंडारी यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंचा 5 दिवसाचा सराव कॅम्प नवापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. प्रशिक्षक म्हणून अविनाश वसावे, कीर्तेश जाधव तर संघ व्यवस्थापक म्हणून प्रेमकुमार मोते व रेखा वळवी काम पाहणार आहेत. 27 ऑक्टोबर 2022 रोजी वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा येथे नंदुरबार खो खो असोसिएशनच्या खुल्या गटातील पुरुष महिला या गटातील निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या निवड चाचणीमध्ये संघ निवड समितीवर श्री अनिल रौंदळ व हरीश पाटील यांनी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहसचिव माननीय श्री डॉक्टर राजेश सोनवणे यांच्या देखरेखीखाली काम पार पाडले आणि पुरुष व महिला ह्या संघाची निवड करण्यात आली. निवड झालेला संघ हा 5-8 नोव्हेंबर या दरम्यान हिंगोली येथे रामलीला मैदान येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड त्याची केली गेलेली आहे आणि तो संघ 4 तारखेला नंदुरबारहून रवाना होणार आहे.